नमस्कार मित्रांनो, आज 21 एप्रिल 2022. आज दिवसभरात मुख्यत्वे करून दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह काही परिसरामध्ये मित्रांनो वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चला तर बघूया नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करू शकता. तर मित्रांनो, आजही जे काही भाग आहे त्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळेल. मुख्यत्वे करून दक्षिण भागामध्ये आजही पावसाचा जोर काही परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे. हा जो परिसर आहे, नांदेड, लातूर, उस्मानाबाद तसेच सोलापूर, त्याचबरोबर बीडचा दक्षिण भाग, सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो. जो काही वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे, जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, ती म्हणजे दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण परिसर. या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच कोकण विभागामध्ये सुद्धा इतरत्र विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, आज उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण काही परिसरामध्ये होताना दिसत आहे, परंतु पावसाची शक्यता एकदम तुरळक ठिकाणी आहे, सर्वत्र नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सर्वत्र पावसाची शक्यता नाही, तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड या परिसरामध्येसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला निर्माण होताना दिसेल. पावसाची शक्यता तशी कमी आहे, परंतु स्थानिक वातावरण होऊन ठिकठिकाणी किंवा एकदम तुरळक भागामध्ये जी काही पावसाची शक्यता आहे ती नाकारता येणार नाही. हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. नांदेड जो काही विदर्भाचा परिसर आहे, विदर्भाच्या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे. अंशतः ढगाळ वातावरण काही काही भागामध्ये बघायला मिळेल. जो काही पावसाचा जोर राहणार आहे तो म्हणजे एकदम कडेचा दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकणामध्ये वादळी पाऊससुद्धा काही परिसरामध्ये होऊ शकतो. नाशिकच्या एखाद्या ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. उत्तर महाराष्ट्राच्या तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. एकदम कडेचा जो काही गुजरातलगतचा भाग आहे या परिसरामध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.